ओय नमस्कार आहे मित्रांनो, आपले लई दिवस झाले प्रँक बंद होते बरं का, कारण प्रँक करून करून मी पण बोर झालो होतो आणि प्रँक पाहून पाहून तुम्ही पण बोर झाला होतात. मग मी प्रँक करायचे थोडे दिवस सोडूनच दिले, पण आता मनात थोडं अजून उत्सुकता आली प्रँक चांगले चांगले करावे. तर आज आपण डायरेक्ट सातारच्या मैना म्हणजेच शिवानी कर्वेला प्रँक कॉल करणार आहे, आणि त्यांचे पण मस्त मस्त व्हिडिओ असतात. मी डायरेक्ट कॉल करणार आहे आणि अचानक भयानक जिकडं तिकडं समजा करून टाकणार आहे, तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा. चला मी डायरेक्ट कॉल टाकतो. हॅलो. हा, कोण बोलतोय? मी अमेझॉन वरून बोलतोय आणि तुमचं एक पार्सल आलेलं आहे. कसलं पार्सल? तुम्ही आयफोन 14 प्रो मॅक्स मागवलेला आहे आणि तुम्ही लवकरात लवकर इथं सातार मध्ये या आता सध्या. अहो, पण मी काय मागवलंच नाही. अहो, नाही नाही, मी इथं सातार मधनच बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलोय मी आता सध्या. आणि तुमचं तो पार्सल येऊन घेऊन जावा लवकरात लवकर. अहो दादा, मी नाही मागवलं, तुम्हाला दुसऱ्या कोणाचतरी असेल, तुम्हाला चुकून माझा नंबर भेटला असेल. अहो तुम्ही मागवलं नाही म्हणजे आमच्या पोस्टवर डिटेल्स कशी काय आले मग? अरे बाबा, मी नाही मागवला, खरंच नाही मागवला. म्हणजे तर तुमचा नंबर, तुम्ही अहो तुमचा नंबर आलेला. ऐकून घ्या तुम्ही माझं, माझ्या मोबाईल मध्ये अमेझॉनचा ऍपच नाही, मी कसं काय मागवीन बरं? काय माहिती मग तुमचा नंबर माझ्या पोस्टवर आला कसा, तुम्ही मागवला नाही तर? देव, असं कसं काय बरं शक्य आहे? तुम्ही चुकीचं काहीतरी मला सांगताय, तुम्हाला चुकीचा नंबर भेटला असेल, माझा नंबरच नाही देव. तुम्ही शिवानीच बोलताय ना? शिवानी नाही, मी स्नेहल बोलतीये. स्नेहल, स्नेहलच आहे इथं स्लीपवर. स्नेहल किरवे सातार. हा मग तीच आहे, तीच आहे तुमचा, तीच ऍड्रेस आहे. लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात या तुम्ही. अहो नाही हो, मी नाही काय मागवलं. अहो मागवलंय आम्ही काय, मग वेड आहे का तुम्हाला फोन करायला? बरं मागवलंय, मग किती पैसे देते तुम्ही तुम्हाला? आता 1,28,000 फोन आहे तो. अहो दादा, मी कामाला पण नाही, कुठलं तुम्हाला 1,00,000 देऊ? तो तुमचा प्रायव्हेट प्रश्न आहे, तुम्ही कामाला जा अगर न जा मागवाचा कशाला? काय का, अहो नाही मागवलं मी, असं कसं काय करायला तुम्ही बरं? बरं तुम्हाला गळ्यात घालायला का कोणाचा आहे फोन? अहो गळ्यात घालायची काय गरज आहे, आम्ही पण शेवटी कामगारच आहो ना. नाही हो, तसं नाही होणार, मी नाही मागवला, माझ्या ते अमेझॉन ऍप पण नाही. नाही नाही, ती काय मला सांगू नका, तुम्ही लवकर. अजूनपर्यंत मी अमेझॉन चमचा बी मागवला नाही, खरं सांगते. हे बघा, मला लवकरात लवकर तुमच्या लोकेशन वर यावं लागेल तिथं मला. अहो तुम्ही अजून तसंच करताय, कसं काय बरं तुम्ही करताय मला? तुम्ही भांडण कराय हे करताय का नाही? काय काय करणार आहे तुम्ही? मी पण इथं प्रॉपर सातारचाच आहे, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही या बरं आयफोन घेऊन बघू द्या मला. अहो मी आता येतो, तुम्ही काय धमकी टाकताय का मला या म्हणजे? आता तुम्ही बोलताय तसं, तर तुम्ही या घेऊन या बरं आयफोन इथं, मला बघू द्या नाव कोणाचं आहे, नंबर कोणाचा आहे, तुम्ही कसं काय बरंच माझ्या गळ्यात घालायला लागलाय का नाही? मग तुमचा नंबर माझ्यापर्यंत आला कसा काय? आता मी मागवलंच आहे, तुम्ही कसं काय घेतला नंबर? आता मला काय माहिती की तुम्ही रॉंग नंबर एखादा आकडा चुकला तरी दुसऱ्या कोणाला पण कॉल लागतो दादा, असंच काय तुम्ही बोलताय? अहो पण इथं स्लीपवर तुमचं नाव आहे ना, का ते नाव पण चुकीचं येऊ शकतंय. अहो मी मागवलाच नाही खरंच, तर तुम्ही जरा समजून घ्या. समजून तर घ्याची काय गरज नाही, समजून पण ती लवकरात लवकर पैसे या जाणं काढा, सावकार कोण घ्या काय बी करा, पण ती लवकरात लवकर. मी कुठनं काढायचं की बाई, मी कामाला पण नाही, माझ्या नवऱ्याला पण एवढा पगार नाही की बघित 10,000-12,000 कमवतो, आणि त्यात तुम्हाला 1,00,000 कुठलं देऊ? बळच कोणाचं पण माझ्या घरात घालता की ती मला काय सांगू नका, तसल्या 12 वानगडी लवकरात लवकर पैसे. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक मोबाईल घेऊन माझ्याकडे घरी द्या, तुम्ही तुम्हाला मी ऍड्रेस सांगते. साताराकडे तो कोडवली शाळेच्या समोर येत, मी तिकीट उभी राहते, 1,00,000 रुपये घेऊन बघू द्या मला. तिथं काय गरज नाही याची आमची, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात याचं असेल तर या ना, तर मी डायरेक्ट इथं पोलीस कंप्लेंट करणार आहे तुमच्यावर. आई असं कसं काय की बळज बाई चोराच्या उलट्या बाबा, आहे का नाही? असं कसं काय म्हणजे, तुम्ही डायरेक्ट पार्सल मागवताय, परत घेत नाही, मी मागवलंच नाही, हीच केलं नाही, तीच केलं नाही, असं फसवताय काय? मोबाईल घेतल्यापासून मी अमेझॉन ऍप पण घेतला नाही दादा, कसं काय तुम्ही बोलताय की? अहो तुम्ही ऍप घेतला नसेल पण गुगलवरून डायरेक्ट मागवता येते ना, सर्च करून वेबसाईटवरून. आम्हाला नाही येत तसं काय मागवाय, आम्ही फक्त मिशोवरनं मागवतो, ते पण लय नाही, 200 असत, 200 पुढे नाही आम्ही मागवत काय. म्हणजे तुम्ही 200 रुपयाच्या वरी कुठलीच गिफ्ट किंवा पार्सल घेतलं नाही का? नाही की आमची तेवढी परिस्थितीच नाही की आपलं सगळे घेते म्हणून आपण पण मागवायचं जरा असं म्हणून आम्ही आपलं थोडस 200 रुपये मागतो.
आणि तेवढं आपलं 4 माणसात घेऊन यायचं पार्सल. तुमच्यासारख्या लोकांचं ढोंगा आम्हाला पूर्ण माहिती आहे. तुम्ही काय करता पार्सल तसं नाही हो दादा, तुम्ही मिशोचं माझं डिटेल बघता का तुम्ही? या बरं तुम्ही एकदा मोबाईल घेऊन या, मला बघू द्या. कंपनीला पण त्रास, कामगारावाला पण त्रास, कुरिअरला पण त्रास. बोलताय बरं, असं कसं काय बरं बोलताय बरं, तुम्ही आम्हाला त्रास देताय तो कसं काय? आम्ही कुणाला त्रास देत नाही ना, आम्ही तुम्हाला. तुम्ही आमचा इकडून तिकडून घेऊन हे करता, एखादा आकडा चुकला तर मला नंबर फोन लागला असेल. तुमचा आम्ही त्रास घेतो का? आम्ही करतो का कंपनीला तक्रार? तुमच्या अमेझॉन मध्ये आम्हाला ताप देत म्हणून सांगा बरं. काय आमची अमेझॉन वाली त्रास देतच नाही ना, तुम्ही पार्सल मागवताय कॅन्सल करताय. तुम्ही नाही किताब घेत, आम्ही म्हणतोय पण आवाज चुकून नंबर लागला इकडे तिकडं, समजून घ्या जरा. बर काय करायचं आता, चार्जेस पडेल तुम्हाला एक्स्ट्रा कॅन्सल करण्यासाठी आता आहे का? हे कुठून नाही तिकडून आपलं आहे आमच्याकडून ओढायचं काम. मग ते तर आता द्यावंच लागल ना तेवढं तुम्हाला. मला किती द्यायचं तुम्हाला? 300 रुपये द्यावं लागतील बघा. ऐका, 300 रुपयासाठी आम्हाला दिवसभर राहणं जावं लागतंय माहिती का? सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. बरोबर आहे की? आणि मग कसं काय करायचं सांगा बरं. तर समजून घ्यावं लागतंय, असं कसं काय तुम्ही उगाच चुकीचा कॉल नंबर लागला असेल आणि आमच्याकडे आला असेल. बर स्नेहलताई ओळखलो का नाही मला? तुम्हाला नाही ओळखलं? अहो नंदू मोरे बोलतोय मी इंस्टाग्राम वरून. अयो तुम्ही येऊ राधा? हा तरीच मी म्हटलं असं मला कोण असं हे करणार नाही कॉल. तुम्ही कसं काय कॉल केला? चांगला चांगला प्रँक करताय आमच्यावर. प्रँक करावा चांगला. मी कसं घाबरले माहितीये का दादा? तुम्ही 1 लाख रुपये मिशो ना कधी 200-300 रुपयाच्या वर काही मागवत नाही. तुम्ही डायरेक्ट मला 1,25,000 का 24,000 म्हणताय. घाबरले लय अवघड आहे सर्वसामान्य माणसाचं. मग तर काय, आपल्यासारख्या सामान्य माणसाचं लय अवघड काम आहे. तर काम केल्यानंतर काय एवढं मोबदला पण भेटत नाही आपलं. आमचे मिस्टर बघा ड्रायव्हर आहेत, त्यांना 12-13 हजाराच्या वर पगार नाही. त्यात आम्ही घर चालवायचं का पोरबाळ्याचं शिक्षण, त्यांचं शिक्षण करायचं, इथं राहतो आम्ही भाड्यानं सातारमध्ये. मग कसं काय करायचं सांगा बरं. भरपूर आमचं शिक्षण झालंय पण शिक्षणाचा फायदा नाही, पोरांना सोडून आम्ही कामाला पण जाऊ शकत नाही पोरबारखेत. आणि नवऱ्याची एकट्याची जेव्हा घर चालत नाही बघा, असं होतंय. अवघड आहे समधी परिस्थिती, सामान्य माणसाचं अवघड झालंय. काय करायचं, समधीकडं महागाई तर जास्त झाली, महागाई तर लय आहे. आणि कुठं काय काम बघावं तर पोरांचं मुळे नडतंय बघा, पोरांना सोडून जाता येत नाही. मला ऍक्टिंगची तर लय आवड आहे बघा. मला लय बेकार वाटला, आम्ही 200-300 रुपये रोज कामाला जाता म्हणून तेवढं पैसे कुठलं द्या असं म्हणल्यावर मला लय बेकार वाटलं. तर काय आहो, दिवसभर ज्वारी काढावं लागते 250 रुपये. सकाळी 8 वाजल्यापासून 1 वाजता 250 रुपये ज्वारी काढायचं असत बाई का. गहू कापाय गेलं तर बघायच्या दिवशी बसले घरी 250 रुपये गव्हाला आमची हजेरी. सकाळी 8 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत हाताला वेळ लागला म्हणून घरात बसले बघा. अवघड आहे समजर राव. मग तर काय रे अवघड आहे, महागाईनं ते अवघड झाले बघा. सरकारनं जरा कमी करावी हो महागाई, एवढंच काम आहे ऐकावं सरकारनं. कुठलं ऐकत आहे, सरकारची तर तिजोरी मोठी व्हायला पाहिजे ना. काय करायचं बघा, पण ते गरीब माणूस मरतोय का नाही हो सांगा. सर्वसामान्य माणूस मेला तर त्यांना काय आयार का उपकार आहे. मग तर काय काय करायचं. बाकी समोर नेलं पाहिजे बघा, आपण आपल्या आपल्या सामान्य माणसाने एकमेकाला आधार दिला पाहिजे, हात दिला पाहिजे. बरोबर बघा, बाकी व्हिडिओ मस्त बनवता इंस्टावर. होय ना, थँक्यू थँक्यू. अहो युट्यूबला चालू केलंय नवीन नवीन युट्यूब चॅनल चालू केलंय, सबस्क्राईब पण वाढणं झालेत. काय नाव आहे चॅनलचं? माझं नाव आहे बघा हॅशटॅग स्नेहल किरवे ब्लॉग आणि अँड मराठी अँकर. शेवड मोठं चॅनलचं नाव कशाला टाकलंय? अँकरिंगचा पण व्हिडिओ सोडले होते ना. सोडा, पण चॅनलचं नाव एकच ठेवायचं, फक्त आपलं नाव आणि सरनेम. होय का? बाकीच एवढं कोण सर्च करणार अशी ओळख निर्माण करायची लोकांनी. फक्त आपल्याला सर्च केलं पाहिजे नावानं, नुसतं सर्च केलं आपले टोटल व्हिडिओ यावी. होय ना, बर बर चालतंय तसं करूया. कारण आता आम्ही स्नेहल कर्वे नाव टाकलं तर तुमचं टोटल यावं, पण ते अँकरिंग हॅशटॅग ही समजत टाकायला कुठलं जमणार आहे सर्चिंगला. अच्छा असं आहे का? मी आपलं टाकलं आपल्याला काय करतो युट्यूब चॅनल मध्ये आता सपोर्ट भेटला तर नक्कीच तसं करूया की मग. करा करा, कारण माझं नाव कसं टाकलंय बघा मी नंदू मोरे फार्मर, नुसतं माझं नंदू मोरे जरी सर्च केलं तर माझे टोटल व्हिडिओ येऊन जाते ती. हो हो लगेचच येत आहे तुमचं नाव टाकलं की. हा मग तसं तुमचं पण नाव, फक्त पहिलं नाव आणि आडनाव टाका. टाकू का? हा बरं बरं चालतंय की चालतंय.
तुम्हाला आज माझ्या आयडीचं ते नाव मेन्शन केलं तर ते काय ते सबस्क्रायबर वाढतील का? हा वाढतील की? चालतंय की. हे तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का दादा? हा हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे, करतो सेव मी. ओके ओके चालेल. सातारला आलो तर घेतो भेट अवश्य. हो हो नक्की नक्की या, आवर्जून या. चलतय चलतय. तुम्ही कुठलं गाव आहे तुमचं? आमचं तुळजापूर. अच्छा तुळजापूरचे आहेत का? या की नक्की सातारला आल्यानंतर. नक्की नक्की भेटू आपण. बर 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 चालेल चालेल. ठेवू का मग? ओके ओके चालेल. चलतय. तर बघितलो का लागानो मित्रांनो, एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला 200-300 रुपये कमवण्यासाठी किती मेहनत घ्यावं लागते. ह्या ताई किती मस्त आपल्याला सांगत होत्या, आम्ही रोजगार करतोय आणि एवढं पैसे कुठनं जमा करायचं, त्यातून घर प्रपंचा मुलांचं शिक्षण टोटल टोटल कसं भागवायचं. तर ह्या प्रँकमधनं राव बरंच काही शिकायला पण भेटते बरं का. ज्या गोष्टी नको आहे त्या आपण घेतल्याच नाही पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच गोष्टी आपण खरेदी पण केल्या पाहिजे. आणि 4 पैसे आपण जीवन जगत जगत किंवा कष्ट करत करत महागत टाकलं पाहिजे आपल्या नडे अडचणी भागवण्यासाठी. तर प्रँक कसा वाटला तुम्हाला आजचा नक्की कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा. चला आपण भेटूयात नेक्स्ट प्रँकमध्ये. धन्यवाद.